नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी पाऊस पडणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला एक सांगतो। तर मित्रांनो, छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। मित्रांनो, बघा, शेतकरी राजांना सावधान, थंडीची लाट महाराष्ट्रासह दक्षिण, पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अलर्ट। बळीराजाला सावधान करणारी बातमी आहे। कोरोना संकट, त्यानंतर वादळ, मुसळधार पाऊस, यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता ऐन थंडीत पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। उत्तरेत थंडीची लाट तर महाराष्ट्रासह दक्षिणेत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे की उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आहे। पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थान येत्या 3 दिवसात थंड वारे वाहू शकतील। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, बिहार आणि हरियाणात सकाळ आणि संध्याकाळ दाट धुके राहील। गेल्या काही दिवसात उत्तरेकडील राज्यामध्ये किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घटले आहे। त्याचवेळी दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे। दिल्लीचा किमान तापमान 5.8 डिग्री सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा 3 डिग्री खाली आले आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे। पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पुढील 2 दिवस कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे। यासह धुकेही असण्याची शक्यता आहे। त्याशिवाय दक्षिण तामिळनाडू, पाँडिचेरी आणि कराईकल 16 ते 18 डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे केरळ आणि माहे येथे 17 ते 18 डिसेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिल्लीतील तापमानात 2 अंशापर्यंत येऊ शकते, हवामान खात्याने दिला इशारा। पर्वत रांगामध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे मैदानी भागातील प्रदेशांमध्ये थंडी वाढली आहे। दिल्लीतील तापमान 4 अंशांनी घसरले आहे। दिल्लीचे किमान तापमान 4 अंशावर येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी होत आहे। पर्वत रांगामध्ये होणाऱ्या हिमवृष्टी आणि पावसाळ्यामुळे मैदानी भागातील थंडी वाढणार आहे व दिल्लीचे कमाल तापमान आज 18 अंश सेल्सिअस होते, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे। तर मित्रांनो, बघा, पुढील 2 ते 3 दिवस दक्षिणेत कडकण्यात थंडी वाढण्याची शक्यता। उत्तर भारतातील मैदानी भागात पुढील 2 ते 3 दिवस कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे। यासाठी नागरिकांनी तयार राहावे। यानुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश तापमान घसरू शकतं। त्याचबरोबर मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश पाऊस पडण्याची शक्यता आहे। याशिवाय पाँडिचेरी, केरळ आणि तामिळनाडूत 17-18 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये तापमान घसरू शकते। त्याचबरोबर मुंबईसह महाराष्ट्रातसुद्धा, गुजरात आणि मध्य प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे। शिवाय पाँडिचेरी आणि केरळ या आणि तामिळनाडू 17 ते 18 डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।